ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वडगाव मध्ये गॅस पाइपलाइन काम बंद पाडले। कोल्हापूर जिल्ह्यासाठी पोर्ट गॅस पाइपलाइन करणाऱ्या HPCL कंपनीने जिल्हाधिकारी आणि मौजे वडगाव ग्रामपंचायतीने दिलेल्या शर्ती आणि अटींचे पालन न करताच खुदाई सुरू केल्याने ग्रामपंचायत आणि शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले। यामध्ये शेतकऱ्यांचंही नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसला आहे। यावेळी सरपंच काशीनाथ कांबळे, उपसरपंच सुभाष अक्कीवाटे, सदस्य किरण चौगले, अवधूत मुसळे, अविनाश पाटील, मानसिंग रजपूत, उदय चौगले यांनी प्रश्नांचा भडीमार केला। यावेळी शेतकरी राजा पाटील, हसन हजारी, श्रीकांत तराळ, शिवाजी तराळ, मनोहर पाटील, हसन बारगीर या शेतकऱ्यांनी पोर्ट पाइपलाइन ही गेल कंपनीने खुदाई केलेल्या जागेजवळून न्यावी, प्राथमिक शाळा, मठ, नगरी वस्तीतून नेऊ नये अशा मागणीचं निवेदन कंपनी अधिकाऱ्यांना दिलं। यावेळी पोलीस पाटील आमिर हजारी, ग्रामसेवक व्ही कांबळे, तलाठी बरगाले, तंटामुक्त अध्यक्ष महेश कांबळे, संतोष लोंढे, सुनील खारे पाटणे, रमेश लोंढे, बाळासो बारगीर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते। माझं नाव मनोहर गोपाल चौगले, माझे पोलीस पाटील। जे आता जे झालं आहे कंपनीचं गॅस कंपनीचं अतिक्रमण, हे आपल्या गावकऱ्याशी कुणालाही मान्य नाही। तेव्हा आम्ही रस्ता अडवलेला आहे, ते पाईपलाईन अडवलेला आहे आणि त्याच्या उपर जर जास्ती करणार असले तर ते आहेत आणि आम्ही कायदेशीर काय आम्ही बोलणार नाही, पण दंडूविषयी आम्ही बोललो। मौजेवडगाव ग्रामपंचायत, माजी उपसरपंच। 2019 HPCL अँड ऑइल कंपनी ह्या कंपनीला ग्रामपंचायतचा ठराव टाकून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे ठराव करून देण्यात आला। या ठरावामध्ये ग्रामपंचायतच्या अटी शर्ती घालून ठराव मंजूर करण्यात आला। त्या ठरावाच्या अनुषंगानं कोणतीही कारवाई न करता राजकीय दडपणाखाली व त्यांचा मनमानी कारभार त्यांनी चालू केलेला आहे। आमचा जोपर्यंत आमच्या मागण्या त्रिपक्षीय करार आमचा होत नाही तोपर्यंत मौजेवडगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे पाईपलाईनचं काम पूर्ण थांबवलं गेलेलं आहे। मौजेवडगाव गावचा शेतकरी आहे। माझं नाव श्री रांधाचंदू पाटील। माझी गट नंबर 239 ही रस्त्याच्या कडेला जमीन आहे। या HPCL कंपनीचे पाईपलाईन या आमच्या माझ्या तसेच माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांच्या दर्शनीय भागातून जाणार आहे। तसेच पुढे लोकवस्तीतून मराठी शाळा तसेच मठ या सर्वांच्या शेजारून जाणार आहे। भविष्यात या पाईपलाईनच्या संदर्भात काही अपघात झालेच तर मोठी जीवित आणि वित्तहानी होणार आहे। त्यामुळे आमचा ही पाईपलाईन रस्त्याच्या कडेने व लोकवस्तीतून नेण्यास पूर्णपणे विरोध आहे। आमचं असं मत आहे की हे जी पाईपलाईन आहे ती यापूर्वीची जी गेल इंडियाची पाईपलाईन गेलेली आहे त्या पाईपलाईनच्या शेजारून न्यावी, अन्यथा गावातून अगर लोकवस्तीतून पाईपलाईन येण्यास आम्ही विरोध दर्शवत आहे। जर त्यांनी कोणताही आमचं न ऐकता पाईपलाईन करण्याचा प्रयत्न केलेस आम्ही जन आंदोलन छेडू, तसेच याविरोधात उपोषण पुकारू असं मी जाहीर करतो। महानकर न्यूजसाठी मौजे वडगावहून कुबेर हंकारे।